शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडचा युक्तिवाद हा तत्वनिष्ठ आहे, कायद्याला धरून आहे, आणि समोरच्या लोकांचा युक्तिवाद ओढून ताणून कुठेतरी जुळवाजुळवी करायची आणि आम्हाला खोटे पाडायचं अशा पद्धतीचा तो तकलादूपणा आहे अशी भावना इतर कायदेतज्ञांमध्ये आहे असं आमच्या कानावर आलेलं आहे। शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त व्हावी असं ज्यांना स्वप्न पडलं असेल तर त्यांचं स्वप्न भंग झाल्याशिवाय राहणार नाही, कारण शिवसेनेची कार्यकारिणी बरखास्त करणं, शिवसेना बरखास्त करणं हे कोणाच्या बापाला जमलेलं नाही, कारण बाळासाहेबांचे देणं आहे। त्यामुळे अशा पद्धतीचं जर कोण दिवा स्वप्न बघत असेल तर ते त्यांचं दिवा स्वप्नच असेल। शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांना जे लाभलेलं आहे हे जनतेने दिलेलं आहे, शिवसैनिकांनी दिलेलं आहे, हे अशा भाडोत्री लोकांकडून ते खेचलं जाणार नाही हे त्यांनी लक्षात ठेवावं। आज स्पष्ट झालेलं आहे, आजच्या सामन्यामध्ये शिवसेनेचा जो कार्यक्रम आहे तो आलेला आहे। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जी प्रतिमा आहे रिगल सिनेमाच्या समोर, तिथे हजारोच्या संख्येने शिवसैनिक, शिवसेना पदाधिकारी, शिवसेना नेते आणि पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे उपस्थित राहतील, बाळासाहेबांना आदरांजली अर्पण करतील आणि त्यानंतर षण्मुखानंदला बाळासाहेबांच्या या जयंतीच्या निमित्ताने जो कार्यक्रम होईल त्यावेळेला उद्धव साहेबांचं मार्गदर्शन संपूर्ण देशातल्या शिवसैनिकांना होईल अशा पद्धतीचा आमचा तो कार्यक्रम आहे। म्हणजे विधानसभेच्या सभागृहामध्ये बाळासाहेबांचं तैलचित्र लागणं हे आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे, परंतु ते लागत असताना ते तैलचित्राचा मान सन्मान आणि खऱ्या अर्थाने आमचे बाळासाहेब त्या तैलचित्रात आहेत का ते आम्हाला पाहणं अत्यंत आवश्यक ठरेल। ओके, याचा अर्थ जाणार नाहीयेत। आत्ताच्या घडीला जो रिगल सिनेमाकडचा जो कार्यक्रम आहे तो आमचा अधिकृत आहे। खरं म्हणजे निवडणूक आयोगाच्या समोर जे जो दावा दाखल झालेला आहे आणि ज्याच्यावर सातत्याने सुनावणी होते, युक्तिवाद केले जातात, त्या दाव्याचा निकाल लवकरात लवकर लावावा अशा पद्धतीची अपेक्षा आमची तर आहेत, सर्व देशवासियांची आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने सुद्धा जे पुरावे सादर करण्यात आलेले आहेत त्याची पाहिजे तेवढी त्यांनी तपासणी करावी, पाहिजे तेवढं त्याचं निरीक्षण करावं, पण लवकरात लवकर हा निर्णय द्यावा अशी अपेक्षा जर धरली तर ती वावगी ठरणार नाही। परंतु दुर्दैवाने तारखा पडत चाललेल्या आहेत, उत्कंठा वाढत चालली जरी असली तरी आम्हाला आत्मविश्वास आमचा जबरदस्त आहे। कोणत्या परिस्थितीमध्ये सादर केलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुरावे पाहिले तर 100% निर्णय आमच्या बाजूने लागेल अशा पद्धतीचा आत्मविश्वास आम्हाला मनापासून वाटतो। नैसर्गिक नाही तर नक्कीच मिळेल। जर त्याच्या मधल्या पिरियडमध्ये जर आम्हाला निवडणूक घ्यायला परवानगी दिली नाही तर जोपर्यंत निवडणूक होत नाही तोपर्यंत शिवसेना पक्षप्रमुख हे पद हे कायम राहील, हा नैसर्गिक न्याय झाला। तो नैसर्गिक न्याय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांना पण मिळेल। कपिल सिब्बल साहेबांसारखे एक ज्येष्ठ विधिज्ञ ज्या वेळेला एखादी बाजू मांडतात त्यावेळेला त्याच्यामध्ये खूप मोठं तथ्य असतं, कायदेशीर आधार असतो त्याला, आणि तो आधार असताना सुद्धा शिवसेनेच्या वतीने जवळजवळ 20 लाखापेक्षा जास्त शिवसेनेचे सदस्य नोंदणी, 2,80,000 प्रतिज्ञापत्र आणि शिवसेनेच्या घटनेनुसार अनुज्ञेय असलेल्या पक्ष पदाधिकाऱ्यांची नावं जी आजही आहेत हे आम्ही निवडणूक आयोगाकडे सादर केलेली आहेत। त्याच्या आधारे माननीय ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल साहेबांनी जे आर्ग्युमेंट केलेले आहे ते खरोखरच योग्य आहे आणि त्यानुसार निवडणूक आयोग त्याचा सकारात्मक विचार करेल अशी खात्री आहे।